अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हे बघा, आपल्या शरीराच्या भागांवर जे तीळ असतात, कोणाला हातावर तीळ असतं, कोणाला पाठीवर असतं, कोणाला पोटावर असतं, तर आपल्या शरीराच्या काही भागांवर असलेले जे तीळ आहेत ते धनाचे, त्यानंतर आपल्या चांगल्या नशिबाचे हे महासंकेताचे योग असतात. तर याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये हस्तरेषेच्या ओळी आणि वेगवेगळ्या चिन्हांद्वारे त्या व्यक्तीचे भविष्य, आरोग्य, जीवन आणि कौटुंबिक स्थिती, त्या यासोबतच त्याचा स्वभाव याबद्दलची बरीच माहिती जी आहे ते आपल्याला मिळत असते. तर हस्तरेषांवरील ओळींबरोबरच एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेले जे तीळ असतात तर त्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. शरीराच्या काही भागामध्ये असलेले जे तीळ असतात तर ते शुभ मानले जातं, तर काहींना अशुभ मानलं जातं. तर शरीराच्या कोणत्या भागावर असलेल्या तीळाचा काय अर्थ आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे पाठीवर असलेले तीळ. बऱ्याच जणांच्या पाठीवर तीळ असतं, तर हा तीळ कधी लहान आकारामध्ये असतो किंवा मोठ्या आकारामध्ये असतो. तर अशा स्थितीमध्ये ज्या लोकांच्या पाठीवर तीळ आहे ती व्यक्ती अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाने समृद्ध असते. असे लोक अत्यंत कमी वेळात यशाच्या शिखरावर पोहोचतात. पाठीच्या उजवीकडे तीळ असणारे व्यक्ती बुद्धिमान आणि भाग्यवान असतात, तर पाठीच्या डावीकडे तीळ असणारे लोक कंजूस प्रवृत्तीचे असतात. पोटावर तीळ. काही लोकांच्या पोटावर तीळ असते. पोटावर तीळ असणे हे लक्षण चांगले नाही. अशी व्यक्ती अधिक आजारी पडते आणि अशा व्यक्तींसाठी खूप खर्च करावा लागतो. यांची राहणे खूप महाग असते. अशा व्यक्तींकडे खूप कमी पैसे असतात. पोटावर तीळ असणारे व्यक्ती खाण्याचे शौकीन असतात, परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर व्यक्तीला धनसमृद्धी प्राप्त होते. तळहातावरील तीळ. ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो आणि मूठ बंद केल्यावर तो तीळ लपतो, ते अतिशय शुभ मानले जाते. अशा लोकांना कठीण परिश्रम न करता पैसे मिळतात. उजव्या हातावरील वरील भागावर तीळ असणारे लोक अधिक धनवान बनतात. ओठावरील तीळ. काळ्या रंगाचा तीळ गालावर किंवा ओठावर असेल तर हे खूप 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 नशीबवान मानले जातात. तुमच्या सुंदरतेला चार चांद लागण्यासाठी हा एकच तीळ पुरेसा ठरतो. या तिळांमुळेही व्यक्तीच्या सुंदरतेमध्ये आणि आकर्षणात भर पडते. ओठांवर तीळ एखाद्या व्यक्तीला आनंद आणि समृद्धीने समृद्ध करते. असे लोक इतरांच्या मदतीने भरपूर पैसे कमवतात आणि ऐशो आरामात आयुष्य जगतात. पण हाच तीळ ओठाच्या खालच्या बाजूला असेल तर मात्र दारिद्र्याची सूचना असते. गुरु पर्वतावरील तीळ. जर गुरु पर्वताच्या शिखरावर आपल्या तळहातावर तीळ असेल तर याचा अर्थ आहे की आपल्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता येणार नाही. अशा लोकांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरलेले असते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर गुरु पर्वतावर तीळ असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये पैशाचा अभाव राहत नाही. जर कुठलीही आर्थिक अडचण येत असेल तर ती थोड्या वेळेसाठीच असते, कायम स्वरूपासाठी नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.